सोलापूरच्या बार्शीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा. शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, रोहित पवार, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह सोलापुरातल्या नेतेमंडळींनी लावली हजेरी. बार्शीतल्या मेळाव्यात शरद पवारांच्या भाषणाच्या वेळी मराठा आंदोलकांकडनं घोषणाबाजी, काळा कपडा दाखवत आंदोलकांचा गोंधळ. सोलापुरातल्या कुर्डुवाडीजवळ शरद पवारांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची केली मागणी. आंदोलकांनी गाडी अडवल्यावर शरद पवारांनी आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. बार्शी दौऱ्यात शरद पवारांनी घेतली जुने सहकारी दिलीप सोपल यांची भेट. 2019 राष्ट्रवादीची साथ सोडत दिलीप सोपल हे शिवसेनेत सहभागी झालेले. त्यानंतर आज शरद पवार आणि सोपल यांची भेट. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज बारामतीच्या दौंड पाटसमध्ये. जयंत पाटील, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, बजरंग सोनावणे यांच्यासह अन्य नेते उपस्थित. खासदार सुप्रिया सुळेंचा मोबाईल आणि व्हॉट्सअप हॅक. सुप्रिया सुळेंनीच एक्सवर पोस्ट करत दिली माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कोल्हापुरात जळून खाक झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी. नाट्यगृह आधी जसं होतं तसं पुन्हा उभारण्याच्या दिल्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. रत्नागिरीत महायुतीचा समन्वय मेळावा संपन्न. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अशा कोकणातल्या तिन्ही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. महायुती म्हणून एकत्र काम करण्याचा मेळाव्यात निर्धार. अकोल्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक. फडणवीसांचा ताफा महामार्गावर आला तरी सुरक्षा यंत्रणेचा ताफा मागेच. चूक लक्षात आल्यावर पोलिसांची धावाधाव. नांदेडमध्ये सकल मराठा समाजाची नांदेडच्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये घोषणाबाजी. काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी. आंदोलकांची मागणी, काही काळ गोंधळाचं वातावरण. सांगलीमध्ये ओबीसी आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा. मंत्री छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, अण्णा डांगे, आमदार गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके मेळाव्याला उपस्थित. मनोज जरांगे यांची जनजागृती शांतता रॅली आज पुण्यामध्ये. कात्रजमधून रॅलीला सुरुवात. जरांगेंची मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली पुण्यात आल्यानं पुण्यातल्या वाहतुकीत बदल. शनिपार चौक ते कुमठेकर रस्ता, बेलबाग चौक ते लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता वाहतुकीकरता बंद राहणार. मराठे मराठ्यांच्या अंगावर घालण्याचा फडणवीसांचा प्लॅन, जरांगेंचा आरोप. तर आम्ही तुमचा सन्मान करतो मात्र फडणवीसांचा ऐकू नका, जरांगेंचा नारायण राणेंना सल्ला. मनोज जरांगे स्वतः मुख्यमंत्री झाले तरी सगळेसोऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. रक्ताचं नातं असेल तरच प्रमाणपत्र मिळेल. मनोज जरांगेंना अनिल बोंडे यांनी पुन्हा डिवचलं. शिवसेना आमदार किशोर दराडे यांना पुणेकरांनी सुनावलं. कारमध्ये आमदार बसलेत तरी सायरन वाजवायला कोणी परवानगी दिली, पुणेकरांचा सवाल. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. दलाल नंबर वन हा चित्रपट संजय राऊतांसाठी काढणार. संजय राऊतांनी नमक हराम 2 चित्रपटाबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संजय शिरसाट यांचा टोला. चित्रपट काढणं कुणाचंही काम नाही, राऊतांनी नमक हराम 2 चित्रपट काढणार या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंचा टोला. आमच्या शिवसैनिकांवर संशय असेल तर ठाकरे गटाने पुरावे द्यावेत. मी पालकमंत्री असल्यानं माझ्याकडे तक्रार द्या. ठाण्यात झालेल्या राड्या प्रकरणी मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. मराठवाडा दौऱ्यामध्ये राज ठाकरेंच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या. हे घडलं नसतं तर ठाण्यामध्ये त्याची प्रतिक्रिया आली नसती असं मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. कालच्या ठाण्यातल्या राड्यावरून राज ठाकरेंचा मव्यावर निशाणा. मराठवाडा दौऱ्यातील विघ्न उभं करण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप. ठाण्यातील उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी राडा घालणाऱ्या मनसेच्या 44 कार्यकर्त्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गाड्यांवर हल्ला करणं, गोंधळ घालणं या प्रकरणी कारवाई. ठाण्यामध्ये काल झालेल्या राड्याप्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल. हल्ला प्रकरणी प्रवृत्त केल्या प्रकरणी अविनाश जाधव मुख्य आरोपी. ठाण्याचे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचं ठाकरे गटाला आव्हान. पुढच्या वेळी तुम्ही सांगाल तिथे, तुम्ही सांगाल त्यावेळेस येऊन मी स्वतः आंदोलन करेन, अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मऊयाचा फेस कोण असं लोक विचारतात. गेली 5 वर्ष ज्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणला तो एकमेव फेस म्हणजे उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचं वक्तव्य. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मऊयात मतभेद. अजूनही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नाही, राऊतांच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील. महाविकास आघाडीचं सरकार येणारच नाही,
त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही. नीलम गोऱ्हेंचं वक्तव्य. उरण विधानसभेत चुरशीची लढत होणार. शेकापचे प्रीतम म्हात्रे उरण मतदारसंघातून विधानसभा लढण्यास इच्छुक. भाजप ठाकरे गट शेकाप यांच्यात सामना रंगला. आकाशवाणी आमदार निवासात स्लॅबचा काही भाग कोसळला. आमदार विक्रम सावंत यांच्या खोलीचा काही भाग कोसळल्याची माहिती. रूम बंद असल्यानं अनुचित प्रकार टळला. एबीपी माझाच्या बातमीनंतर पैलवान विजय डोईफोडे यांच्यासाठी मदतीचे हात. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची रुग्णालयात जाऊन भेट. पुण्यातल्या खड्ड्यामुळे पैलवान विजयचा अपघात. कर्नाटकमधल्या तुंगभद्रा धरणाच्या दरवाज्याची साखळी अचानक तुटली. धरणात 35,000 क्युसेकने विसर्ग सुरू. धरणातून 60 TMC पाणी सोडल्यावरच दरवाज्याची दुरुस्ती करता येणार. उल्हासनगरमध्ये ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पाणी टंचाई आणि अनियमित पाणी पुरवठा. या कृत्रिम पाणी टंचाईमुळे नागरिक मात्र त्रस्त. कणकवलीत बेळणे गड नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू. घटनेच्या 3 दिवसानंतर युवकाचा मृतदेह. भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये चोरट्यांकडून एटीएम फोडण्याचा प्रयत्न. पैसे हाती न लागल्यानं चोरट्यांनी एटीएम मशीन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याची केली तोडफोड. घटनेमध्ये बँक ऑफ इंडियाचं जवळपास 1.5 लाख रुपयांचं नुकसान. सांगलीच्या आमणापूरमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या तिघांना ग्रामस्थांकडून चोप. यानंतर ग्रामस्थांनी तिघांना केलं पोलिसांच्या स्वाधीन. कंत्राटदाराचा गजब कारभार समोर. वाशिमच्या अनसिंग ग्रामपंचायत हद्दीतल्या रस्त्याच्या मधोमध ठेवलं विद्युत रोहित्र. खांब न काढल्यानं नागरिकांचे हात. जुन्या पेन्शनसाठी रत्नागिरीत सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जोरदार घोषणाबाजी. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो कर्मचारी सहभाग. एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश. उल्हासनगरमध्ये 75 किलो गांजा आणि 48,000 कोडीन बॉटल असा 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. 6 आरोपींना अटक. नागपूरमध्ये सिमेंट रोड विरोधात आंदोलन. सिमेंट रोडमुळे घरांसमोर पाणी साचत असल्याचा नागरिकांचा आरोप. तर विकासाच्या नावाने पर्यावरणाचा विनाश होत असल्याची आंदोलकांची भावना. नाशिकच्या भगूर देवळाली रस्त्यावर नागरिकांचं आंदोलन. या मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. संतप्त नागरिकांची जोरदार घोषणाबाजी. छत्तीसगड राज्यातील धान घोटाळ्याचं गोंदिया कनेक्शन असण्याची शक्यता. गोंदियातल्या 2 धान व्यापाऱ्यांना चौकशीसाठी बोलवलं. भारताचे माजी परराष्ट्र मंत्री पद्मभूषण नटवर सिंग यांचं दीर्घ आजारानं निधन. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास. नटवर सिंगांची IFS राजकारणी आणि लेखक अशी ओळख. कोलकात्याच्या RJ कार राज्य सरकारी रुग्णालयामध्ये एका डॉक्टर तरुणीची बलात्कार करून हत्या. आरोपीला पोलिसांकडून अटक. बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल. जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये सेना आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक. चकमकीत 2 जवान शहीद, 1 जवान जखमी. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय लष्कराकडून शोध मोहीम. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस. हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट. भूस्खलन आणि पुरामुळे अनेक रस्ते बंद. मुसळधार पावसामुळे हरिद्वारच्या चिला नदीला पूर. अनेक भागात वीज पुरवठा खंडित. दूरसंचार सेवा देखील खंडित. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये मुसळधार पाऊस. अनेक भागामध्ये साचलं पाणी. भारताचा ऑलिम्पिक सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडनं ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित. भारताकरता अभिमानाची बाब. ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलेला भारतीय हॉकी संघ अमृतसरमध्ये. सुवर्ण मंदिरात घेतलं दर्शन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.